चाहत का गुलदान बनाना है हमको, दुनिया का सुल्तान बनाना है हमको, हर मजहब के लोग यहाँ बेखौफ जिए, ऐसा हिंदुस्तान बनाना है। बहुत बढ़िया, क्या मतलब, मुबारक हो आपके लिए। नमस्कार, लोक प्रधान न्यूज चैनल में स्वागत है। के संविधान खतरे में है, तरी मी सर्व भारतवासियांना एक निरोप देण्यासाठी निघालो की आपला संविधान वाचविण्यासाठी आपण जागृत व्हा, समृद्ध व्हा, एक व्हा, भेदभाव जातपात न करता आपण भारताचे नागरिक आहेत हे समजून, कारण की भीमराव बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा सम्मान आम्हाला दिलेला आहे, जे रस्त्यावर जूते पॉलिश करणारा पासून ते हवाई जहाजमध्ये फिरणारा त्या माणसाला एक समान अधिकार बाबासाहेबांनी दिल्यामुळे मी ते संविधान कधीही मिटू नये, कधीही कोणी या संविधानाला धक्का लावू नये, हे संविधान सुरक्षित असावं ही इच्छा घेऊन मी सोलापुरातून दिल्लीला निघत आहे। सीएम साहेब, तुम्ही यापूर्वी देखील अजमेरला गेला होता, अजमेरला किती वेळा गेला सायकलवर? अजमेरला मी 3 वेळा गेलो। हां, अजमेरला 3 वेळा माझी एक पहिली भावना होती की दिल से दिल मिलाओ, संविधान बचाओ। हां, आणि आता सध्या भारतात जातपात ह्या जातीपातीच्या राजकारणात निष्पाप नागरिक मरत आहे, ये हिंदू मरत आहे, मुसलमान मरत आहे, असं काय नाहीये, एक इंसान, एक मानव मरत आहे, ते मानवला वाचविण्यासाठी जात धर्म के नाम पर जुल्म ना करो इंसान पर, हे उद्देश घेऊन मी पहिली वेळ निघालो होतो। दुसरी वेळा पैगामे अमन शांती संदेश सायकल यात्रा, तिसरी वेळा सद्भावना शांती संदेश बाबासाहेबांचा संदेश घेऊन निघालो होतो। आता तुम्ही निघालात दिल्लीला, सोबत काय काय सामान तुमच्या? माझ्या सोबत माझ्या हातरुण आहे, पांघरुण आहे, एक 2-4 जोड कपडे आहेत, आणि सायकल रिपेरिंगचा थोडा सामान आहे, आणि 2 वेळेचा जेवणाचा डबा आहे। कसं असणार आहे प्रवास, रूट कसा आहे रूट तुमचा? रूट माझा आता इथून मी मोहळला जाणार, मोहळ टेंबुर्णी करमाळा रुई 36 नगर मार्गे मालेगाव नाशिक शिर्डी कोपरगाव धुलिया MP बॉर्डर क्रॉस करून मध्य प्रदेश रतलाम मंदसौर चित्तौडगड नसिराबाद मार्गे जयपूर आग्रा दिल्ली। दिल्लीला कधी पोहोचणार तुम्ही, अंदाजे तारीख काय तुमचा म्हणजे प्रवास? अंदाजे माझी तारीख आहे 2 जून किंवा 3 जूनला मी दिल्लीच्या राजधानीत आपली हजेरी लावणार। बरं, घरच्यांची कसं तुम्हाला साथ आहे, कारण मोठा रिस्क आहे सायकलवर दिल्ली जाणं, म्हणजे खूप मोठा एक रिस्क आहे, घरचे लोक कसं तुम्हाला साथ देत आहेत? घरचे लोक माझे म्हणजे काय, माझ्यावर कुठलीही अशी जबाबदारी नाही, माझी मंडळी आहे, 2 मुलं आहेत, आपला आपला कारोबार आपला व्यवसाय त्यांनी सांभाळून आहेत, आईची चिंता त्यांना भरपूर आहे, माझी पत्नी देश हितासाठी जे काम करतो ह्यात त्यांनी सुद्धा सहभाग घेतलेले आहे की आपण एक देशासाठी काहीतरी करतो करत राहावं आणि माझी चिंता करू नका, असा माझ्या पत्नीचा सुद्धा मला संदेश आहे। घरी कोण कोण आहे तुमच्या फॅमिली? माझे 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत, तिन्ही मुली दिल्या घरी आपापल्या सुखी परिवारात एकदम सक्षम आहेत। मुलं वगैरे? 2 मुलं आहेत, एक मुलगा रिक्षा मेकॅनिक आहे, गॅरेज आहे, सर्व्हिसिंग सेंटर आहे, त्याचा एक छोटासा किराणा दुकान आहे, त्याच्या व्यवसायात त्यांनी खुश आहे, आणि दुसरा मुलगा जे आहेत त्याचा फॅब्रिकेशन गोदरेज कपाटचा कारखाना आहे, ते आपल्या संसारात सुखी आहे। तुम्ही किती वर्षापासून रिक्षा चालवता काय? मी 1988 पासून रिक्षा चालवतो। बरं, तुमचं एवढं घरचा म्हणजे असा हा आर्थिक पदभार तुम्ही सांभाळत अशी समाजसेवा देशहितासाठी तुम्ही संदेश देत निघालात, काय संदेश द्याल युवकांना, कारण मतदानाची टक्केवारी सध्या जे लोकसभा इलेक्शन आहे त्यामध्ये मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरत आहे, काय तुमचं आव्हान असणार? माझा तेच एक संदेश आहे की मतदान टक्केवारी जर खाली आली, मतदानाची टक्केवारी जर खाली आली तर ज्याची आपल्याला गरज नाही तोच राज्यकर्ता आपल्यावर राज करणार, गुंडशाही वाढणार, म्हणून या सोलापूर जिल्ह्यात मी गेल्या 25 दिवसापासून छोटे मोठे खेडे पाडे आपली जनजागृती केलो, एक मला समाधान आहे की मला असं म्हणजे दुःख वाटत नाही की मी केलेलं मला फळ मिळालं, 1% का होईना ह्या सोलापुरात मतदानाची टक्केवारी वाढली, एवढंच मला समाधान आहे। बरं, सीएम साहेब, दिल्ली दौऱ्यावर निघताना जर सायकल एखादी पंक्चर झाली, सायकलमध्ये बिघाड झाली, तर ते दुरुस्त तुम्ही स्वतः करताय का? हो, मी स्वतः करतो, त्याचं थोडंफार काम मी जाणतो आणि त्याची मला ट्रेनिंग आहे, त्यामुळे मला हे असे रस्त्यात त्रास होणार नाही हे मला जाणीव आहे। आणि एक दुसरी गोष्ट, आपल्यासारख्यांची आणि माझ्या सोलापूर शहरवासियांची
एक मोठी आशीर्वाद दुआ माझ्या सोबत आहे। गेल्या 3 वेळेस मी अजमेरला जाऊन आलो, माझी सायकल साधा हवा सुद्धा या सायकलची गेली नाही, पंक्चर सुद्धा झाली नाही। बरं, तुम्ही 3 वेळा अजमेरला गेलात, पण काही असे लोक म्हणतात की बाबा तुम्ही काय काय ठिकाणी ट्रक मधनं जाता, सायकल घेऊन ट्रक मधनं, तसं काय आहे का म्हणजे वस्तुस्थिती काय? ते माझ्या रक्तात नाही साहेब, प्रत्येकाची भावना आपापली असती, मात्र मी जे मनाने जे काम करतो ते मी मरेपर्यंत त्याच पद्धतीने जगणार आणि त्याच पद्धतीने करणार। सायकलवर म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत सायकल? हो हो हो, किती एक लोक मला ट्रक मध्ये भेटले की साहेब थोडा कमीत कमी आमची चढान आहे साखळी तरी पकडा। मी म्हणलो त्या कामासाठी मी निघालो नाही, या चढानवर सुद्धा मी पार होऊ शकतो आणि हे पार करू शकतो तेवढी क्षमता माझ्यात आहे। माझ्या रक्तात हे नाही की लोकात अंधारात ठेवून एक गैरकृत्य करणे, हे माझ्या रक्तात नाही। जेवणाचं वगैरे कसं? जेवणाचा मला प्रत्येक समाजाचे लोक जेवणाची व्यवस्था करतात, राहण्याची आंघोळीची सुद्धा व्यवस्था प्रत्येक समाजाचे लोक करतात। असं नाही की मी मुसलमान आहे म्हणून मला मुसलमान साथ देतात। जाट, बंगाली, मारवाडी, गुजराती, शीख, जय भीम, सगळे धर्माचे लोक मला अतोनात प्रेमाने वागणूक देतात। सीएम साहब, हाँ बोला। आप कितने घंटे साइकिल चलाते हो और रेस्ट कितने घंटे लेते हो? मैं टोटल 12 से 13 घंटे साइकिल पे रहता हूँ। बैठो बैठो। उसमें हर 1 घंटे के बाद मेरा 10 मिनट का हॉल्ट होता है। हाँ। 1 घंटे में 10 किलोमीटर, ऐसा मैं 10 घंटे गाड़ी चलाकर 80-90 किलोमीटर मैं साइकिल का प्रवास करता हूँ। 80-90 किलोमीटर? हाँ, आराम से, आराम से। नहीं होती? बिल्कुल थकान नहीं होती और मेरे को ऐसा लगता नहीं कि मैं साइकिल चला रहा हूँ। अच्छा, इतनी कड़ी धूप है, बरसात भी रास्ते में आता होगा, फिर भी आप साइकिल पर जाते हो? हाँ, साइकिल पे जाता हूँ। कभी किसी का सहारा नहीं लिया, कभी किसी की मदद नहीं ली। अच्छा, मदद लिया हूँ तो ऊपर वाले की, किसी झाड़ के नीचे, किसी ढाबे पर, किसी मंदिर में, किसी गुरुद्वार में, किसी बुद्ध विहार में, कहीं मस्जिद में, कहीं दरगाह में। अच्छा, ये बहुत सबसे बड़ा सबक है, ना हिंदू है ना मुस्लिम है। हाँ। आप मुसलमान रहते हुए आपको हर मजहब के जो मंदिर है, मस्जिद है, वहाँ पर आपको स्थान है। हाँ। तो ये पैगाम भी है, एकते का जो? हाँ, एकता का संदेश, जो सभी धर्म के लोग कई सालों से रहते हैं। हाँ। सोलापुर में, सोलापुर की बात की जाए तो यहाँ पर सभी धर्म के लोग सुकून और अमन से रहते हैं। हाँ। के त्यौहार में शरीक होते हैं। हाँ। आपको जाते हुए कभी आपकी चौकशी होती है क्या बॉर्डर पर, यहाँ पर चेकिंग होती है? हाँ, चौकशी तो होती है बॉर्डर पे, सिर्फ रुकाते हैं, रुका करके मुझे पूछते हैं कि भाई आप क्या संदेश लेके निकले। हाँ। मैं बोलता हूँ साहब आप जान सकते हैं, दोनों लैंग्वेज में लिखा हुआ है, आप इसको पढ़िए, आप समझिए कि मेरा कोई मिशन जात धर्म के नाम पर नहीं है। मैं अपने देश के लिए एक मिशन लेके निकलता हूँ, सर्वधर्म समभाव। रात का सफ़र कैसा रहता है रात में? रात में साहब जी मैं 7 बजे के बाद मैं साइकिल पे सवार नहीं होता। हाँ, 7 बजे बंद? 7 बजे मेरी साइकिल बंद हो जाती है। तो कई आप 3 बार अजमेर भी जा चुके हैं? हाँ जी। कई ऐसा हुआ है कि कुछ लोगों ने आपको अड़ाया है, आपको आपकी ये तलाशी ली गई है, या फिर आपको डर लगा हो इस सफ़र में, ऐसा कुछ हुआ है? हाँ, एक मरतबा हुआ था मध्य प्रदेश में। हाँ। एक कानवन धार जिला। हाँ। वहाँ पर कुछ ऐसे जज्बाती लड़के होते हैं जिनका खून गर्म होता है, जिनके जहन में एक गंदी सियासत भरी होती है, ऐसे लोग कहीं मिल जाते, एक ही मरतबा मिले, लेकिन मुझे, मैं उस व्यक्ति का आभार व्यक्त करता हूँ जो धार जिले का कानवन तालुका है, वहाँ के दैनिक संपादक के मुख्य संपादक है शंकर राठौर साहब। हाँ, उन्होंने आपकी बहुत बड़ी मदद की, आज भी वो मुझसे कायम कांटेक्ट में रहते हैं। उन्होंने इतनी मदद की कि मुझे MP राजस्थान तक किसी बात की दिक्कत नहीं हुई। जो लोगों ने मुझे परेशान करने की सोचे थे, हाँ, उनको आगे ही पुलिस वालों ने धर दबोच लिया और उन्हें ताकीद समझा कर भेज दिया। कितना किलोमीटर का फासला है सोलापुर से दिल्ली? सोलापुर से दिल्ली 1900 किलोमीटर का फासला है। हाँ, 1900 किलोमीटर? 1900 किलोमीटर होता है। हाँ, तो आप जाते हो साइकिल पे और आपका वापस आना भी साइकिल पे ही है या फिर कैसा आप? मेरा अभी जो 3 टर्म हुआ है उसमें 2 टाइम साइकिल से आया हूँ। हाँ। एक टाइम मैं जो है बारिश का मौसम, बहुत ही हालात बिगड़ने से ट्रेन से आया था। इस बार का मेरा इरादा है, अगर मौसम मुझे साथ दिया, भगवान की अगर कृपा हो गई, तो इसी साइकिल से दिल्ली जाते ही, दिल्ली से अजमेर होकर
वापस सोलापुर मुंबई होते हुए सोलापुर साइकिल पे आने का इरादा रखा हूँ। अब ये भगवान की इच्छा है, भगवान की अगर साथ दे तो मैं ऐसे आऊँगा। दिल्ली जाके वहाँ किसे मिलोगे आप? दिल्ली जाकर मुझे पहले तो सबसे पहले हज़रत निज़ामुद्दीन जो दरगाह है, जो हिंदुस्तान की राजधानी है और औलिया इकराम का एक बहुत बड़ा मरकज़ है, वहाँ पर जाके दर्शन करूँगा। वहाँ जा कर के मेरे देश के अमन और शांति का संदेश पहुँचाऊँगा। उनके वसीले से, उनके ज़रिए भगवान तक ये मेरी कामना पहुँचे और मेरा देश सुकून और इत्मीनान के साथ जिए। आपके साइकिल का मैंने दिखा है, आप दोनों साइड में झंडे लगाए हैं तिरंगा। हाँ, जगह जगह पर गायकवाड़ साहब हो हाँ। या फिर उनके जैसे लोग आपको गुलपोशी कर रहे हैं, आपको बधाई दे रहे हैं, क्या लगता है सोलापुर में, सोलापुर के लोगों का इतना प्यार आपको मिल रहा है, जाने के लिए शुभकामनाएं मिल रही है? हाँ जी, तो क्या लगता है? मेरे को बहुत सुकून लगता है कि मैं कुछ कर रहा हूँ तो उसका फल मुझे यहाँ मिल रहा है। मुझे सुकून है, मेरी आत्मा को एक बहुत बड़ी शांति का संदेश पहुँचता है कि हर समाज के लोग मुझे चाहते हैं। इतना ही काफ़ी है, क्योंकि मेरा मिशन भगवान करे वो कामयाब होगा, ऐसी उम्मीद भी रखता हूँ। डीएम साहब, आपका सफ़र ऐसे ही आसान हो हम दुआ करते हैं। और लोक प्रधान न्यूज़ चैनल के जरिए से हम आपको बताना चाहते हैं कि आप ये जो काम कर रहे हैं वो बेहद ही अच्छा है। संविधान बचाने की बात आप कर रहे हैं और इस तरह सोलापुर में लोकसभा इलेक्शन को लेकर जो वोटिंग हुई है या फिर पूरे देश में लोकसभा इलेक्शन का माहौल है, फिर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया भी सब जगह ऐसे आह्वान कर रहा है कि आप मतदान करो, घर के बाहर पढ़ो और मतदान जन जागृति के लेके आप एक जो अच्छा एक पैगाम पूरे भारतवासियों को देना चाह रही है, तो आपके लिए हम बधाई देते हैं। सोलापुर सेट दिल्ली पर साइकिल वर निघालेले हे गृहस्थ आपले सोलापूरचे आहेत। वयाच्या 63-65व्या वर्षी देखील सायकलवर सोलापूरहून थेट दिल्लीपर्यंत ते निघालेले आहेत। त्यांचा प्रवास आज सकाळपासून सुरू झालेला आहे आणि ते ठिकठिकाणी ज्या ज्या चौकात जात आहेत त्या ठिकाणी त्यांचं सोलापूरकरांकडून स्वागत होताना दिसत आहे। आणि ते जवळपास 1900 किलोमीटर, बरोबर ना? हो, 1900 किलोमीटरचा प्रवास जे आहे सायकलवर करणार आहेत आणि मतदान जनजागृती असेल, संविधान सुरक्षा असेल, संविधान वाचवण्याचा जो विषय असेल त्याला घेऊन एक मोठा सामाजिक संदेश CM सोलापुरातून देताना दिसत आहे। आपल्यासोबत गायकवाड साहेबही आहेत, त्यांनी देखील ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आणि ही जी माहिती आहे खरंच म्हणजे लोकांपर्यंत जायला पाहिजे, कारण मतदान हा आपला संविधानाने दिलेला अधिकार आहे, मतदान सर्वांनी करायला पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे अशी एक भूमिका CM साहेबांची आहे। CM साहब का शुक्रगुजार हो की विश्वरत्न ने लिखा हुआ संविधान उनका कानून का रक्षण के लिए आज वो सोलापुर से 2000 किलोमीटर दिल्ली तक जा रहे, तहे दिल से मैं उनका शुक्रगुजार हूँ और अल्लाह ताला ईश्वर हो गॉड हो उनको अच्छी शक्ति दे और उनका संविधान का जो अभियान पूरा हो, यही मैं तहे दिल से उनको शुभकामना देता हूँ। और हमेशा मैं कहता हूँ सही सलामत आए। मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी मुलाकात घेतली, हा संदेश पूर्ण महाराष्ट्रभर भारताभर पोचेल अशी अपेक्षासुद्धा बाळगतो आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करून रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत। आपण इथं थांबूयात, माझ्यासोबत माझे सहकारी जहूर सय्यद आणि गफूर सौदागर यांच्यासोबत मी अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज सोलापूर।